संसर्गामुळे संपूर्ण देश झुंजत आहे. भारत सरकारतर्फे सॅनिटायझर फवारणी, कचरा व्यवस्थापन करून स्वच्छतेची काळजी घेतली जात आहे. आणि एकीकडे महाराष्ट्रातील अकोला जिल्हा तेल्हारा तालुक्यातील ग्रामीण विभागातील अडगाव ग्राम पंचायतीच्या वतीने स्वच्छता अभियानाचे 3-13 वाजवले जात आहे. अडगाव मध्ये प्रभाग क्रमांक 3 इंदिरा नगरातील ग्राम पंचायतीच्या हलगर्जीमुळे नाल्याचे प्रदूषित घाण पाणी रस्त्यावर आले आहे आणि कचऱ्याने ढीग नाल्यांच्या कडेला ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे मलेरिया ताप रोगाचा संसर्ग खूप पसरला आहे. काही दिवसांपूर्वी अडगाव बुजुर्ग ग्राम पंचायतीच्या पाइपलाइनचे अधिकृत काम सुरू झाले होते. त्यासाठी अडगाव तळेगाव मेन रोड खोदणे आवश्यक होते. आज हे काम 10 दिवस पूर्ण झाले आहे, परंतु अद्याप रस्ता योग्य प्रकारे झाला नाही. आतापर्यंत अर्धा रस्ता चिखल व दगडांच्या ढिगांनी भरून गेला आहे. त्यामुळे दुचाकी आणि चारचाकी वाहनांना सिंगल लाईन रोडवरून यावे लागत आहे. त्यामुळे अनेक जीवघेणा घटना घडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. स्थलांतरितांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. हे लक्षात घेऊन पत्रकार समीर अहमद शेख यांनी आपले सरकारवर जिल्हा परिषदेत युक्तिवाद केला. यामध्ये त्यांनी तक्रार केली आहे की रस्ता दुरुस्ती करा आणि रस्त्यावर पडलेले दगड व चिखल उचलून रस्त्याची त्वरित दुरुस्ती करा, अन्यथा लवकरच अकोला जिल्हा परिषदेवर तीव्र आंदोलन करण्याचे संकेत दिले आहेत. मैं अड़गाव बुजुर्ग वार्ड नंबर 3 से पत्रकार समीर अहमद शेख. मैंने अभी आपले सरकार पर एक तकरार किया हूँ जिला परिषद अकोला को, जिसका टोकन आईडी नंबर भी है. अड़गाव बुजुर्ग वार्ड नंबर 3 के अंदर नालियों का पानी सड़कों पर आ रहा है. नालियाँ दो या तीन महीनों तक की नहीं निकाली जाती है, जिसकी वजह से खतरनाक डांस पैदा हो रहे हैं और मच्छर घरों में प्रवेश कर रहे हैं. मोहल्ले में पूरी तरह से गंदगी है, कचरे के ढेर सड़कों पर पड़े हुए हैं. ग्राम पंचायत इस बात से शायद महरूम है. ग्राम पंचायत के लोग आते हैं और चले जाते हैं, उनको बार बार कॉल करके बोल रहे हैं, कोई कान पर बात नहीं ले रहा है, जिसकी वजह से हमें आपले सरकार जिला परिषद को एक कंप्लेंट देना पड़ा. और उसी तरह से कुछ दिन पहले पाइपलाइन का काम शुरू था, उस पाइपलाइन का काम कम्प्लीट होने को अभी 10 दिन मुकम्मल हो चुके हैं, मगर अभी तक के उस रोड को दुरुस्त नहीं किया गया है. अड़गाव तलेगाँव का मेन रोड है, जो आधा खोद कर उसके ऊपर मिट्टी पत्थर डाल दिए है, जिसकी वजह से आधा रोड बंद है. प्रवासियों को टू व्हीलर फोर व्हीलर प्रवासियों को आने जाने में बहुत ही दिक्कत हो रही है, जिसकी वजह से दुर्घटनाएं हो सकती है. तो मेरी जिला परिषद अकोला से ये विनंती है कि इस मेरी तकरार पर जल्द से जल्द कार्रवाई की जाए. अगर ऐसा नहीं होता है तो हम लोग अकोला जिला परिषद के ऊपर तीव्र आंदोलन करने वाले हैं. जय हिंद. एमसीएन न्यूज करिता दीपक रेडे, आड़गाव.